आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे म्हणजे बघा मी म्हणतोय ते पट्टे का बघा म्हणजे साधारणपणे उन्हाळा सुरू झाला ना की आपल्याला वाटतं की साला कधी पाऊस पडणार यार है ना. म्हणजे दिवाळीतल्या अनारशांची आठवण आपल्याला होळीला येते. काय काय वेळ होतं काय रात्री 2 वाजता आपल्याला जागे आणि वाटतं की आपल्याला भेळ खाता आली पाहिजे. पण ह्या अशा गोष्टी आपल्या पूर्ण होत नाहीत. पण माझ्या बाबतीत असं नाही आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा असं नाही आहे. आम्हाला तिघांना म्हणजे मला सुजाताला आणि परागला असं वाटलं की साला कोकणातले पदार्थ खायला पाहिजे यार. आणि एकदा आम्ही मनात आणलं की सोडत नाही आणि म्हणूनच हे कोकण स्पेशल आमचं सुरू झालं बरं का. आणि आता या कोकण स्पेशलचे आता शेवटचे भाग काय आहेत आजच्या या भागात आपल्याला काय खायला मिळणार आहे आणि आपल्याला कोणाला भेटता येणार आहे हेही आता बघायचं आहे. आपण दोघांचं स्वागत करणार आहोत आणि दोघे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. पण स्वागत तर करायला लागतं ना एक औपचारिकता असतं ना. नमस्कार तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत आहे. कसं आहे की तुम्हाला ना साला टोपण नावाने ओळखतात निळू असं ओळखतात. त्यामुळे म्हणजे मला खरं नाव तुमचं दोघांचंही माहिती आहे सत्या निळू. मला प्रेक्षकांना म्हणजे आता सारे गमपच्या रंगामंचावरून तुम्हाला दोघांना इतकी वर्ष लोक बघतायत इतकी वर्ष. पण आज मला तुझं पूर्ण आणि खरं नाव माहिती असायला पाहिजे. माझं पूर्ण नाव निलेश अंकुश परब. निलेश परब ज्याला आपण प्रेमाने निळू असं म्हणतो. माझं नाव सत्यजित गजानन प्रभू ज्याला प्रेमाने आपण सत्य असं म्हणतो. दोघांचेही हात बघण्यासारखे असतात. ह्याचा वाजवण्याचा हात आहे ह्याचा वाजवण्याचा हात आहे. ओके सत्या तुझं मूळ गाव कुठलं. कोचरा म्हणजे कुडाळपासून 20 किलोमीटर्स वरती कोचरा हे गाव आहे. आणि तुझं. माझं वेंगुर्ला अणसुरपाल. वेंगुरल्यापासून 5 किलोमीटर वर. बर इथे कुठे राहतोस तू. जन्म इथला ना पुण्यात. हो माझा जन्म मुंबईतलाच आहे. बर आणि शाळा कुठली. शाळा म्हणजे डुम असं आहे. हो असंच आहे शाळा. खूप शिक्षण म्हणजे फार झालंय माझं. चार चार शाळांमधून शिक्षण झालंय. आधी कराची शाळेत होतो आमच्या कुर्ल्यातलीच. त्यानंतर म्युन्सिपॅलिटी झालं. त्यानंतर शिवम विद्या मंदिर मधनं शेवटी मी पास आउट झालं. आणि सध्या इंडियन एज्युकेशन सोसायटी किंग जॉर्ज हायस्कूल दादर हिंदू कॉलनी हैला माझी शाळा. माझी राजा शिवाजी विद्यालय. ओके आता म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी फिरतो पण टिपिकल कोकणातले जे पदार्थ असतात टिपिकल ते तुमच्या घरात आज होतात का. होतात दोघांच्याही घरात. तुझी बायको काय करते. माझी बायको हाऊस वाईफ आहे. आणि कुठली आहे ती. आमची सामंत. कोकणातली. अगदी कोकणात. येस. आणि तुझी बायको. माझी बायको घाणेकर आहे तिची. हरिहरेश्वर. हा कोकणात. चला म्हणजे अख्खं कोकण घरातच आहे. यावा कोकण आपलंच आहे. ओके आमचे खवय्ये वाट बघत आहेत. तुम्ही आज काय दाखवणार याबद्दल त्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर इथे सत्या आज तुला गायचंय सुद्धा एखादं गाणं गुणगुणायचंय आणि तुलाही तुलाही गायचंय. तू बोल आम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत. फक्त आज तू बोल सुद्धा आणि वाजव सुद्धा. कारण आपलं जे किचन आहे ना ते वंडरफुल आहे. त्यातून आवाज येतात आणि ज्या गोष्टीतून आवाज येत नाही अशाही गोष्टीतून आवाज काढण्याची तुझी आता ताकद आहे. त्यामुळे आता आपण दोघेही तिकडे किचनमध्ये जाऊया. ठीक आहे. आय मीन टू से मंडळी आजच्या कोकणी महोत्सवात आपल्याबरोबर सत्यजित आणि निलेश असे दोन कलाकार आहेत आणि त्या दोन कलाकारांकडून आपण बघणार आहोत की ते काय बनवणार आहेत की आपल्याला बनवणार आहेत काही असू शकतं. ओके सत्यजित तू काय बनवणार आहेस पहिल्यांदा. मी बनवणार आहे नारळ गुळाचा शिरा. नारळ गुळाचा शिरा. खरं सांग हा कोणी शिकवलंय तुला. मला आईने शिकवलं. आईने शिकवलं. आणि तू कधी करून बघितलंयस. शिरा नव्हता बघितला होता. पण मी भाजी आमटी चिवडा पोह्याचा वगैरे मी उत्तम करू शकतो. हा तू पहिल्यांदाच बनवणार. येस. आणि त्याचा एक्सपेरिमेंट माझ्यावर आणि निळूवर करणार असतो. ओके
त्याचा चेहरा तू बिंदास आहे, विश्वास आहे ना. ओके ठीक आहे, म्हणजे उत्तम होईल याबद्दल काही शंका नाही. पण ह्या का ह्याच्याकडे जाण्याआधी मी एक प्रश्न असं विचारू शकतो की आतापर्यंत तुम्ही दोघांनी अनेक प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत, तर असं एखादी आठवण आहे का तुझ्या डोक्यात की क्या बात आहे आपण नशिबान आहोत आज या कार्यक्रमात आपण आहोत. हो, आम्ही जास्ती करून लाईट म्युझिककडे वळलेली माणसं, पण एका कार्यक्रमाला गेल्यानंतर असं झालं की तो पूर्णपणे क्लासिकलचा ऑडियन्स होता आणि पहिली दोन नाट्यसंगीतं झाल्यानंतर त्यांना पूर्ण नाट्यसंगीतच हवी होती आणि एखादं क्लासिकल बंदिश वगैरे पण हवी होती. पण तिथे देवाच्या दयाने मारून नेलं आणि तो कार्यक्रम लक्षात राहण्यासारखा होता. 4.5 ते 5 तास तो कार्यक्रम चालला होता दापोलीला. बापरे. हां, आणि कोण होते मग कलावंत? कोण होते? कलावंत होते नीलाक्षी पेंढारकर गायला होत्या, त्याच्यानंतर सुचेता आठलेकर होत्या. म्हणजे अशा प्रकारे तू लाईट म्युझिक वरून डायरेक्ट बंदिश आणि नाट्यसंगीत. पण ती वेगळी मजा होती, रोज कीबोर्ड वाजवतो पण हार्मोनियम वाजवायला मिळाली आणि वेगळी मजा आली. ओके, नळ तुझ्याकडे येणार आहे पण तू जेव्हा येशील ना या बाजूला त्यावेळी मी तुला विचारणार. जरूर. ओके ओके. हा काय पदार्थाचं नाव म्हणालास तू? नारळ गुळाचा शिरा. मी असा विचार केला की सारे गम प मध्ये मी फायनल राऊंडला जो जिंकलो ना त्या सत्यामुळे आणि निलीव आणि अजून माझे जे सहकलाकार होते त्यामुळे मी जिंकलो. त्यामुळे मी असा विचार केला की सत्तू तिथे जशी त्याने मला साथ संगत केली आणि जसं सपोर्ट केला तसा तिथेही करणार ना, मग त्याच्यातून चुकीच्या पद्धतीने शिरा होईल कसा? त्यामुळे आता माझं टेन्शन कम्प्लीट रिलीफ झालेलं आहे आणि मी खूप असा शांतपणे आता इथे करायला घेणार आहे आमची जी काही रेसिपी आहे ती. बरोबर की नाही? ओके, आता काय करायचं मला सांग. पहिल्यांदा आधी साहित्य सांग काय आहे. पहिल्यांदा हा आहे गूळ, एक वाटी खोबरं आहे, एक वाटी रवा, एक वाटी तूप आहे ते आपण गरम करून घेतलंय, एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असणार आहे नंतर, आणि ही वेलची पावडर. वेलची पावडर. आता आपण हे गरम तूप आहे ते आपण या भांड्यात घालूया, मग ते पूर्ण उकळेल. तर त्याच्यात आपण रवा घालूया सगळा. आता तो रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तिथे काय करायचं आहे? तिथे दूध आणि पाणी आपण उकळी येईपर्यंत ठेवायचं. हो येस, जेवढं दूध आहे तेवढंच पाणी. ओ, मापाला माप. मापाला माप. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ आणायचे. आजच्या संगीतातले आणि आधीच्या संगीतातला फरक काय जाणवतो तुला? त्यावेळेची गाणी सगळी लाईव्ह होत होती, जसं आपण आता ह्याच्यात मशीनचं काहीच वापरत नाही आहोत, सगळा पदार्थ आपण इथे करतोय. बरोबर. मशीनचा चहा असतो तसं आपण काही करत नाही आहोत, तसं ती गाणी सगळी लाईव्ह व्हायची, त्याच्या रिहर्सल्स खूप पाहिजे आणि मग सगळे एकत्र येऊन टेक करायचे, त्यामुळे त्याच्यातला फ्रेशनेस राहत होता. पण आता कामाचीच पद्धत बदलली असल्यामुळे स्टुडिओचा साईज पण कमी झालेला आहे, प्रोग्रामिंग नावाचा प्रकार त्याच्यात आलेला आहे टेक्नॉलॉजीमुळे, त्यामुळे म्युझिकचा एक बनण्याची पद्धत बदलली आहे. हे चहा करणं आणि मशीनचा चहा घेणं ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो सूक्ष्म फरक आहे. शेवटी आपण पिताना चहाच पितोय. हे आता कुठपर्यंत आलेलं? आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. बरं, हा सगळ्याच्या सगळा घालायचा आहे. काही जणांना वाटेल की हे खूप गोड होईल, पण तितकं गोड हे होत नाही, खूप खूप अति गोड लागत नाही. बरं, असं आहे. आणि तो आता सगळा विरघळेल. आता हे दूध दुधाला पण उकळी आलेली आहे. आपण एक कप दूध आणि एक कप पाणी जे घेतलेलं आहे ते आता ह्याच्यात सगळ्याच्या सगळं ओतायचं. फक्त हे ओतताना तडतडतं त्याची काळजी घ्यायची. अगदी सरावाचं असल्यासारखं बोलतोय मी. ठीक आहे. पण आणि आता आपण हा नारळ ह्याच्यात घालून टाकूया. झालं, विरघळायला लागला. विरघळायला, गूळ विरघळायला लागला. परत एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं. मला आता अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जसं मी तुला म्हटलं आधीचं म्युझिक आणि आत्ताचं म्युझिक, तसं आधीच्या गायकांनी घेतलेली मेहनत आणि आजचे गायक ते घेत असलेली मेहनत आणि त्याच्यातून दिसणारे त्यांचे परिणाम ह्याच्यात तुला काय फरक जाणवतो? मला असं वाटतं की चांगला गुरु मिळाला तर मग त्याच्यात तसा फरक वाटत नाही. बरेचदा इनबॉर्न टॅलेंट घेऊन आलेले जे असतात, जसं आपलं सारेगमचं लिटल चॅम्पचं पर्व झालं होतं की ते घेऊनच आली होती ती मुलं वरनं. दोन्ही तितकंच चांगलं आहे की आज जे प्रतिथयश गायक आपण बघतो खूप छान शिकून रियाज करून ते गात आहेत, आणि ही मुलं आता लहान आहेत, ही मुलं अजून 20 वर्ष करतील ना रियाज, अजून ही जेव्हा 10 वर्षांनी 15 वर्षांनी गातील तेव्हा ते किती सक्षम असतील ह्याचं ह्याची कल्पनाच केलेली बरी. ओके, हे आता कुठपर्यंत आलं बघा. ब्राऊन झालं असेल अशी आशा झालेलं आहे शिरा. आता ह्याच्यात आपण ती वेलची पूड घालू शकतो. ठीक आहे.
ओके रेडी टू व्यवस्थित झालेला आहे. थोडस अजून घट्ट झालं पण ते बंद थंड झालं की घट्ट झालं होणार. तुम्ही थंड बसू नका, लिहून घ्या, आळशीपणा करू नका, लिहून घ्या. साहित्य आणि कृती. नारळ गुळाचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दीड वाटी गुळ, एक वाटी रवा, एक वाटी किसलेलं खोबरं, एक वाटी गरम केलेलं तूप, एक वाटी दूध आणि वेलची पूड. कृती: प्रथम भांड्यात गरम केलेलं तूप घालून त्यात एक वाटी रवा घालून तो भाजून त्यावर झाकण ठेवावं. दुसऱ्या मडक्यात समप्रमाणात दूध आणि पाणी घेऊन ते उकळावं. रवा भाजून झाल्यावर त्यात गूळ घालून तो विरघळू द्यावा. त्यात दूध पाणी घालून ते एकजीव करून घ्यावं आणि शिजल्यावर वरून एक वाटी किसलेलं खोबरं आणि वेलची पूड घालून नारळ गुळाचा शिरा सर्व्ह करावा. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे, सुवाच्य अक्षरात लिहून घेतलेलं आहे, कळेल असं लिहून घेतलेलं आहे. कोंबडीचे पाय नसावेत अशी माफक अपेक्षा. आता आपल्या किचनमध्ये निळू आलेलं आहे. निळू म्हणजे निलेश. निलेश तू काय बनवणार आहेस? मी आंब्याची डाळ. असं घाबरत घाबरत काय सांगतोय? जोरात सांग ना. आंब्याची डाळ. ओके, हे कोणी शिकवलं तुला? हे सत्तूच्या आईने. सत्तूच्या आईने तुला शिकवलं? ओके. मला साहित्य सांगतोस का काय काय? दीड वाटी डाळ दोन तास पाण्यात भिजत घातलेली. ओके. त्यानंतर आल्याचा तुकडा, दोन तीन मिरच्या, पाव चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, किसलेलं खोबरं, हिंग, किसलेली कैरी, कोथिंबीर, मोरी, हळद आणि तिखट, लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मगाशी मी तुला शब्द दिला होता, कारण कुठलाही कार्यक्रम म्हटलं की निळूला एक वेगळा वेळ अलॉट केलेला असतो. की लावणी असली की लावणीच्या आधी एक साधारणपणे 3-3.5 मिनटं तो सगळ्या लोकांना गुंगवून टाकतो. पण हे एवढे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर आज असा एखादा कार्यक्रम लक्षात आहे का तुझ्या की क्या बात आहे यार, मजा आ गया, असे बरेच असतील. पण असा एखादा स्पेशल आमच्यासाठी आत्ता स्पेशल म्हणजे सुरेशजींचा कार्यक्रम, हां, जो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. पहिला सूर लागला की आमचं सगळी सिस्टीम हँग होणार, मग त्यातनं आम्ही परत येणार, मग त्यांच्यावर वाजवणार, ती भीती सगळंच असतं. पण क्या बात आहे, म्हणजे लास्ट नेम इन द लाईव्ह प्रोग्राम. हो, तिथे आम्हाला खूप म्हणजे वर्क सॅटिस्फॅक्शन जास्त आम्हाला सुरेशजींबरोबर वाजवताना मिळतं. एवढे कार्यक्रम केले, ह्याच्यातला एखादा फसलेला कार्यक्रम आठवतो का? असं झालंय म्हणजे की आम्ही मस्त ठरवला कार्यक्रम ऑर्गनायझरशी बोलून आणि ऍक्च्युअल स्टेजवर गेल्यावर एक दोन तीन गाणी झाल्यानंतर अंदाज यायला लागतो ना आपल्याला की नाही जमत आहे, काहीतरी गडबड होते आहे. तिथे ऑनलाईन हे लोक जे काय सुरू होतात ना, कारण याच्या डोक्याला जाम म्हणजे तिथे सगळे भुंगे त्याच्या डोक्याला असतात सगळे, ह्याच्याकडे निवेदन काय करूया आता काय करूया, मला सांग आता, काही फार वाटत नाही असं. त्यामुळे मग आयत्या वेळी अख्खी लिस्ट बदलली जाते. हो, त्यामुळे माझ्या आठवणीत फसलेला प्रोग्राम नाही का करणे असं आहे. दॅट इज अ टीम वर्क. ओके, हे तापलेलं दिसतंय तेल. हो, तेल आता काय करायचं मला सांग. पहिल्यांदा हिचं पाणी गाळून डाळ घ्यायची. तुला बाऊल लागेल. हा, एक यात आलं थोडं मिरच्या, हो, दोन तीन मिरच्या, अजून थोड्या आपल्याला फोडणीला पण लागणार आहेत. जिरं पाव चमचा, पाव चमचा होता. बजेट ऑर्केस्ट्रा. साखर आणि मीठ चवीप्रमाणे. हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. बर. आणि खूप पातळी नाही आणि खूप जाड मध्यम. हां, भरड थोडक्यात आपण लहान मुलाला भरड देतो तशी भरड करायची. ठीक आहे, शब्द दिल्याप्रमाणे विश्रांती न घेता सातत्याने काम करून आम्ही मिक्सरमधून हे सगळी भरड काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यात काय करायचं मला सांग. आता यात अर्धी वाटी किसलेली कैरी. हे अंदाजाप्रमाणे. हां, ओके, आता हे तयार झालेले. आता काय फोडणी? आता पहिल्यांदा मोरी पावसांचा नाही बरोबर करेक्ट आहे तुझं, डरणे का नाही, एखादा आवर्तन जास्त करेक्ट. आणि
अर्धा पाऊंड चमचा हिंग. आता गॅस बंद कर. ओके. अब इसमें लाल तिखट हळद आणि हळद थोडी थोडी नावाला हे हे आपल्या मनावर आहे. हे करेक्ट झालेलं आहे सगळं. ओके आता आपण सगळं मिक्स करायला मला भांडं. हे काय आहे ना, हे सगळे आता ह्याच्यातच घालायचे आहे. हे काय डायरेक्ट सर्व्हिंग टेबलवर जायला मोकळं आहे ना. हो जरा काय थोडं ढवळे ना ढवळून घेतो. आवड आहे वाटत तिथे सोपं नाही रे. बस रेडी. आता फक्त आपल्या ह्याच्यावर काय घालायचं माणूस. खोबरं खोबरं आणि कोथिंबीर थोडं सजवणं. जम्या एकदम. हा आता बघा खाऊन जमतंय का. जमतंय का म्हणजे आता खायचंच आहे. उद्योग काय आपल्याला लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 तास भिजवलेली 1.5 वाटी चणा डाळ, आल्याचे तुकडे, 2-3 हिरव्या मिरच्या, मोहरी, कोथिंबीर, जिरं, किसलेली कैरी, हिंग, किसलेलं खोबरं, साखर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये भिजवलेली चणा डाळ घेऊन त्यात आलं, मिरची, 1/2 चमचा जिरं, साखर आणि मीठ घालून मिक्सर मधून वाटून घ्यावं. डाळ मिरचीच्या वाटणामध्ये 1/2 वाटी किसलेली कैरी घालून एकत्र करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, लाल तिखट आणि हळदीची फोडणी करावी. ती फोडणी डाळ मिरचीच्या वाटणावर घालून एकजीव करून घ्यावं. त्यावर खोबरं आणि कोथिंबीरीने गार्निश करून डिश सर्व्ह करावी. निलेश आणि सत्यजीचे दोघांचे पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी खाऊन बघणार आहे. तुम्ही खाऊन बघ सगळे. वा अप्रतिम डाळ. अप्रतिम मस्त टक्का टक. मंडळी या धावपळीत काय झालं माहिती आहे, ते दोघे आहेत ना सुजाता आणि पराग, ते दोघे मला चिडवत आहेत की आम्ही कसे कोकणात मस्त करतोय एन्जॉय करतोय वगैरे. म्हटलं एन्जॉय करा. आणि त्याने हे सांगितलं की कसं आहे की प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन मॅच पाहण्यात मजा आहेच, त्याबद्दल काही आपण दुमत नाही आहे त्याबद्दल, पण घरी बसून असं लोळत लोळत आपल्याला पाहिजे तसं मॅच बघायची, रिप्ले बघायचे, मध्ये चहाचा घोट घ्यायचा, ह्यात एक वेगळी मजा आहे ना. ह्यात एक वेगळी मजा आहे. त्यामुळे मला काही दुःख नाही. आणि मला हवे असलेले पदार्थ आणि मला हवे असलेली माणसं इथे येतात, मग कशाला जायचं तिकडे असा आपल्या माझ्या डोक्यात विचार. पण खरं सांगू का, कोकणातले हे असले पदार्थ खाऊन ना तब्येत वाढायला लागली आहे माझी. आता कोकण जो महोत्सव आहे त्या कोकणाच्या महोत्सवाच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. आता काही एपिसोड बाकी आहेत, एवढ्यात जर तुम्हाला काही वेगळं सुचलं ना कोकणातले पदार्थ लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि निळू आणि सत्य दोन्ही पदार्थ टक्काटक झालेले आहेत, त्यामुळे मला खरंच वेळ नाहीये खरं बोलायला. पण तुम्ही दोघे आलात त्याबद्दल तुमचे आभार तर मानायला हवेत. खरं आभार मानणं खूप औपचारिक होईल, पण शेवटी कार्यक्रम करतो म्हणून आभार मानायला पाहिजे. पण नुसते आभार नाहीत, आमच्या खवय्येच्या टीमकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. आत काय असेल हे सांगायला नकोच आहे. दोघांचेही खूप मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता सत्तू, तुला एखाद्या आवडणाऱ्या गाण्याची ओळ म्हणून दाखवते. ओळ म्हणणे ओळ नाही, एखाद्या असं मुखडा अंतरा. आणि तू जरी ठेका धरलीस ना तरी काही टेन्शन नाही बरं का. हो ना, फक्त पाण्याचा ग्लास सांभाळ. हलणार नाही, हलायचं नाही. ओके सतू. लग जागले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म
मुलाकात हो ना हो लग जागले से ओके मस्त थँक यू किती छान त्यांच्यासमोर आपण गाणं गायचं अरे बस काय माझं तुझं रोजचं आहे गाणं माझं कधी कधीतरी गाणं आहे पण दोघांचे खूप मनापासून आभार आणि नेळू आपल्याला परत एकदा आपल्याला एकदा मैफिल जमवायला लागायची वेळ आहे पण मैफिल जमवायची आमची मैफिल कधीही जमू शकते जशी तुमची आमची जमते तशी आमची यांची जमते आता आम्हाला मैफिलच जमवायची आहे कारण काय हे खाल्ल्यानंतर ती मैफिल आहे त्यामुळे हे आधी कार्यक्रम संपायला पाहिजे हा भाग संपायला पाहिजे असं माझ्यावर प्रेशर आलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा भेटायचं हे काय लिहिलेलं आहे बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या भागात आता इथे थांबायची वेळ झालेली आहे आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आज आपण पहिली जी रेसिपी करणार आहोत तर ती मस्तपैकी आपल्या सगळ्यांच्या आवडता सुरमई मासा आणि त्या सुरमई माशाची खरी करणार आहोत व्हेरी इनोव्हेटिव्ह पद्धतीने टेंडर कोकोनट म्हणजे शहाळं वापरून स्क्विड सॉल्ट अँड पेपर ती मी आयर्लंडमध्ये शिकलो होतो एका फेमस शेफच्या हाताखाली मी काम करत होतो पॉल रँकिन म्हणून त्याच्या रेस्टॉरंटमधली फेमस डिश